जय हिंद। टाइम्स ऑफ पुणे चॅनल वर आपले मनापासून स्वागत। भारतीय जनता पार्टी तर्फे भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कृष्णा ज्ञान प्रतिष्ठान आणि ड्रॉइड जॉब पार्टनर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या गरजू महिलांसाठी महिला सबलीकरण या संकल्पनेतून महिलांच्या कामाचे कौतुक व पहिल्या महिन्यातील मानधनाचे चेक वाटप सोहळा शेकडो महिलांच्या उपस्थितीत व भाजपा मनपा सभागृह नेते गणेश बिडकर यांच्या हस्ते पार पडला। 2006 साली कृष्णाई ज्ञान प्रतिष्ठान या संस्थेची स्थापना सौ सुवर्णाताई भरेकर यांच्या नेतृत्वात करण्यात आली। अगदी मनमिळाव स्वभावाच्या असणाऱ्या आणि सर्वसामान्यांच्या गरजा असो व कोणतीही समस्या असो किंवा कौटुंबिक कलह असो त्या सोडविण्यासाठी सुवर्णताई अगदी अग्रेसर असतात। म्हणूनच त्यांनी कुटुंब सल्ला केंद्राची सुरुवात देखील केली। कोरोना महामारीच्या काळात अन्नधान्य वाटप करणे, औषध वाटप, सॅनिटायझर वाटप हे काम त्यांनी संस्थेच्या माध्यमातून केले। सामाजिक असो व सांस्कृतिक नेहमीच सुवर्णताईंच्या संस्थेच्या माध्यमातून त्यांना पुरस्कार असतोच। कोरोनासारख्या महामारीमध्ये मृत्यू पावलेल्या लोकांना अगदी त्यांच्या रक्ताचे नातेवाईक देखील अंत्यसंस्कार करण्यास नकार दिल्याने अशा पार्थिवांवर कृष्णा ज्ञान प्रतिष्ठानच्या धाडसी मुलींनी पुढे येऊन त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले। या धाडसी मुलींना कृष्णा ज्ञान प्रतिष्ठान मर्दानी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला। अशाच समाजासाठी विधायक काम करणाऱ्या महिलांना दरवर्षी मर्दानी पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला जातो। महिलांच्या मासिक पाळीच्या समस्या जाणून त्या समस्या सोडवणे व त्या संदर्भात महिलांना लागणाऱ्या सॅनिटरी पॅड आणि रेड डॉट्स पॅकेट्स वाटप करण्यात येते। कृष्णा ज्ञान प्रतिष्ठानचे हे कार्य गेल्या 16 वर्षांपासून सुवर्णाताई यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। म्हणूनच सुवर्णाताई यांनी महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी सुवर्णाताईंनी ड्रॉइड्स जॉब पार्टनर या कंपनीसोबत काम करून शेकडो महिलांना रोजगार मिळवून दिला। नमस्कार, मी सुवर्णा सुरेंद्र भरेकर। कृष्णा ज्ञान प्रतिष्ठान या सामाजिक महिला संस्थेची स्थापना मी 2006 ला केली आणि तेव्हापासून फक्त महिला आणि महिलांसाठीच समाजात काम करायचे यासाठी मी जीवापाड प्रयत्न करते। त्याला माझ्या मर्दानी महासंघ मी स्थापन केला, त्याला चांगला भरघोस प्रतिसाद मिळाला। याच्यातनं काम करताना मला असं एक जाणवलं की महिलांना घरी काम हवंय। त्यासाठी मी गेले बरेच वर्ष एखादी अशी कंपनी शोधत होते की जी महिलांना घरी काम देईल आणि पगार मात्र महिन्याचा देईल, की तुम्ही एवढं करा मग एवढं देणार, तेवढं करा तेवढं देणार। ह्या सगळ्या कंपन्या मी चाळून घेऊन मला आता ड्रॉइट कंपनीची खूप सुंदर साथ मिळाली। त्यात वसंत वावळे, दामोदर रोहित, दामोदर प्रथमेश संत हे सर किंवा माझ्या विद्या भागवत, अश्विनी वाघ, स्वाती रवळे याच्या माझ्या मैत्रिणी आहेत। यांनी मला प्रचंड साथ दिली की खरंच ताई तू हे करते खूप चांगले, याच्यातनं महिलांना घरी काम मिळेल आणि महिना पगार मिळेल। प्रत्येक महिलेला पगार मिळतच असतो 10,000-15,000, पण तो कॅशमध्येच असतो। ड्रॉइड कंपनीचं एक असं आहे की आम्ही महिलांच्या खात्यावर अमाऊंट जमा करतो, जेणेकरून त्यांचं बँक खातं चांगलं राहतं आणि हातात पैसा राहिल्यामुळे महिलेचा स्वावलंबीपणा वाढत जातो, तिची कर्तव्यनिष्ठता वाढत जाते, निर्णय घेण्याची क्षमता वाढते आणि असं जेव्हा कुठं वाढतं तेव्हा नक्कीच महिला स्ट्रॉंग होते। आणि याच्यासाठीच मी प्रयत्न करते, प्रत्येक महिला स्वावलंबी झाली पाहिजे, प्रत्येक महिलेच्या हाताला काम मिळालं पाहिजे यासाठी ड्रॉइड कंपनीने मला पूर्ण पुणे शहर, पुणे जिल्ह्याचं प्रतिनिधित्व दिलं। म्हणून मी ड्रॉइड कंपनीची खूप आभारी आहे आणि त्यांच्याबरोबर आणि माझ्या पक्षाबरोबर मी कायमच एकनिष्ठ। मी विद्या प्रशांत भागवत कृष्णा ज्ञान प्रतिष्ठानमधून सचिव म्हणून काम करते आणि मर्दानी महिला बचत गटातून सचिव म्हणून काम करते। मी 7-8 वर्ष झाले सुवर्णताई भरेकर यांच्याबरोबर काम करते। त्यांचा एवढा पाठिंबा छान आहे, सगळ्या महिलांना छान पाठिंबा देतात येते आणि कुठल्याही अडचणीत महिलांना त्या कधीही रात्रीत जरी म्हटलं तरी त्या आपल्याला बरोबरीला येतात। मी पुष्पा पवार 220 मंगळपेठ पुणे इथे राहते। माझा पुरणपोळीचा व्यवसाय आहे, तरी सगळं महिला मला कामाबद्दल सारखे विचारत तर मी भरेकर मॅडम यांच्याशी संपर्क साधला। त्यांच्या वतीने महिलांना पंद्यांचं पेंटिंग हे व्यवसाय त्यांना दिला। हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशः धन्यवाद।